नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझा आवाज जर क्लिअर असेल तर मला तसं चॅट बॉक्समध्ये सांगा ओके हा चेहरा न दाखवता गेलेला तरुण जो आहे त्याला जर तुम्ही ओळखलं तर तुम्हाला जे आहे इंटिग्रेटेड बॅचचं सबस्क्रिप्शन फ्रीमधून मिळेल बघा ओके आवाज क्लिअर आहे का सांगा बरं नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडींचं विश्लेषण <coughs> द हिंदू लोकसत्ता सकाळ आणि पी आय बीच्या आधारे आपण बघणार आहोत क्लिअर आवाज <coughs> <coughs> आपली पहिली न्यूज जी आहे बघा केंद्र सरकारने जे आहे श्वेतपत्रिका जारी केलेली आहे व्हाईट पेपर आपण इंटरिम बजेटमध्ये बघितलं होतं तुम्हाला जर आठवत असेल इंटरिम बजेटचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या इंटरिम बजेटचं जे आहे तर ते सीबीवी आज आपण घेणार आहोत तुम्हाला तिथून पण गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअर होतील ओके सो एकंदर जे आहे या प्रोसेसमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे बघा की श्वेतपत्रिका किंवा व्हाईट पेपर काय असतं श्वेतपत्रिका किंवा व्हाईट पेपर ही कन्सेप्ट अशी आहे की जे काही घडलेलं आहे किंवा कुठलाही एक कालावधी तुम्ही घेतला कुठल्या संबंधित त्याच्या संबंधीची जी आकडेवारी असेल संबंधीच्या ज्या बाबी असतील त्या तथ्य तिच्यामध्ये फॅक्ट्स नमूद करणं अपेक्षित असतं बघा ओके सो केंद्र सरकारने श्वेतपत्रिका जी आहे ती दिलेली आहे आणि ही श्वेतपत्रिका जी आहे ना ती कशी कम्पेअर करते दहा वर्षाचं काँग्रेसचं सरकार आणि दहा वर्षाचं बी जे पीचं सरकार असं ते कंपेरिजन आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही सत्तेत आलो होतो कारण इंटरिम बजेटची जर सगळ्यात शेवटची स्लाईड तुम्हाला आठवत असेल तर ते दोन हजार चौदामध्ये आम्ही आलो तेव्हा काय गरज होती आम्ही काय केलं अशी ती शेवटची स्लाईड आहे बघा आपली सो so, <coughs> <coughs> काय होतं काय हां तर मग ती श्वेतपत्रिका तिच्यामध्ये आता सरकारने काय काय म्हटलं होतं की भ्रष्टाचार महागाई तेजी हा ना अशा सगळ्या याच्यामध्ये अधिक कर्ज दिल्याने जे आहे बँकिंग व्यवस्था आपली जी आहे ती आजारी झाली होती धोरणात्मक अनिश्चितता होती तिच्यामुळे औद्योगिक वातावरण चांगलं नव्हतं इंडस्ट्रलायझेशन जे आहे तिथं जे आहे तर त्या गोष्टी ज्या आहे तर त्या प्रॉपरली डील झालेल्या नव्हत्या ओके सो एकंदर गेल्या दहा वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी प्रॉपरली डील केलेल्या आहेत कुणी तर बी जे पीने म्हणजेच नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स एन डी एचं जे गव्हर्नमेंट आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा जो दहा वर्षाचा यू पी एचा काळ होता बघा यामध्ये जे आहे देशाची जी आहे प्रतिमा मलिन झाली होती असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरची ही श्वेतपत्रिका आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळातली त्याचबरोबर जे आहे केंद्रात नरेंद्र मोदी सरकारने दोन हजार चौदामध्ये कार्यभार स्वीकारला बघा तेव्हा अर्थव्यवस्था नाजूक स्थितीमध्ये होती सार्वजनिक व्यवस्था खराब होती आर्थिक गैरव्यवस्थापन होतं आर्थिक बेशिस्त होती भ्रष्टाचार सर्व क्षेत्रांमध्ये होता तो आज नाही ना, है ना एकोणसाठ पानी श्वेतपत्रिका जी आहे तर ती केंद्र सरकारने दिलेली आहे फिफ्टी नाईन पेजेसची ही पत्रिका आहे आता याला रिस्पॉन्स म्हणून काँग्रेसने एक ब्लॅक पेपर काढलेला आहे काळी पत्रिका जी आहे ती बरोबर पण त्या कसं आहे आता पक्षीय राजकारण आणि त्या सगळ्या गोष्टी हे केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेवर काढलेली आहे सरकारी डॉक्युमेंट आहे मग तिच्यामध्ये काय नमूद केलं आहे ते आपल्याला माहीत पाहिजे तेवढाच आपला कन्सर्न आहे ओके okay? सो so, <coughs> आता यांनी जे आहे हे स्पष्ट केलं की आमचं जे सरकार आहे त्यांनी आधीच्या सरकारहून निराळी मजबूत जे आहे आर्थिक रचना तयार करण्याबरोबर अर्थव्यवस्था ज्या आहे तिच्यात गुंतवणूक चांगली केलेली आहे आणि पूर्वीच्या सरकारमुळे जे काही आव्हानं होती तिच्यावर आम्ही यशस्वी मात केलेली आहे असं सरकारचं म्हणणं आहे ओके सो so, ह्या <coughs> सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डील होतात बघा सो so, श्वेतपत्रिका जी असते तर हो ती एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये काय काय घडलं आहे तेच सांगते गव्हर्नमेंटची आहे म्हणून हे महत्त्वाचं आहे आपला बी जे पीशी डायरेक्टली काहीतरी संबंध आहे म्हणून आपण हे सांगतो आहे असा काही विषय याच्यामध्ये येत नाही कारण पेपरमध्ये काँग्रेसची पण ब्लॅक पत्रिका जी आहे ती पण त्यांनी जारी केलेली आहे की गेल्या दहा वर्षामध्ये किती आमदार तुम्ही फोडलेत वगैरे काय केलं कशी सत्ता गाठली मूळ मुद्दा असा आहे की हे गव्हर्नमेंटचं पेपर आहे हे तुम्हाला बघणं अपेक्षित आहे दॅट्स इट संपला विषय ओके इथे हो एक हर्षवर्धनचा प्रश्न आहे की ड्रग इन्स्पेक्टरसाठी एक्सपिरियन्स लागतो का तर ते नोटिफिकेशन्समध्ये सगळे डिटेल्स असतात बघा हर्षवर्धन तर ते प्रॉपरली तुम्ही एकदा बघणं अपेक्षित एक राहील परीक्षेच्या वेळेस नोटिफिकेशन जे येतं ओके फक्त टेस्ट सिरीज जॉईन करता येईल का हा करता येईल काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तुम्ही दिल्ली नोएडा सीमेवर जे आहे वाहतूक कोंडी झालेली आहे बघा दिल्ली नोएडा सीमेवर परिस्थिती काय आहे इथं <coughs> रस्ता जो आहे तो कम्प्लीट बॅरिकेड टाकून अडवलेला आहे असं का केलेलं आहे कारण इथं शेतकरी आंदोलनासाठी जे आहे शेतकरी दिल्लीकडे चाललेले आहेत अजून याच्यामध्ये स्पेसिफिकेशन्स येतील बघा काही जर झालं तर ते आपण डिटेलमध्ये बघू शेतकऱ्यांसंबंधीचं जे आंदोलन आहे तर ते दिल्लीपर्यंत जाऊ नये सो त्यांना इथंच थोपवलेलं आहे ही परिस्थिती सध्या जी आहे <coughs> दिल्ली नोएडा सीमेवर आहे आता बघा ऍग्रीकल्चर हा जो टिपिकल सब्जेक्ट आहे हा कुठल्या लिस्टमध्ये येतो बरं चला ओके गुड इट इज अ स्टेट लिस्ट ओके सो हे महत्त्वाचं आहे की आता सिलेबसमध्ये अॅग्रिकल्चर तुम्ही कसं कसं डील करणार शेतकऱ्यांचे जे रुटीन प्रॉब्लेम्स असतात शेतकऱ्यांच्या रुटीन प्रॉब्लेम्समध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे काय पिकासाठीचे भाव असतात मग तिथे एम एस पीचा मुद्दा येतो मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे मग ती आता आपण सर्वांना देत नाही ओके okay. किंवा ओवरऑल जे आहे एम एस स्वामीनाथन यांची डेथ पण झालेली आहे सो so, एम एस स्वामीनाथन यांचा रेफरन्स पण तुम्ही बघितला पाहिजे ओके okay. सो so, <coughs> या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील केल्या पाहिजेत बघा आता इथं जे आहे उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी <coughs> दिल्लीकडं कूच केलेली आहे म्हणून हे सगळं जे आहे डील केलेलं आहे गौतम बुद्ध नगर पोलिसांनी नोएडा ग्रेटर नोएडामध्ये एकशे चौवेचाळीस कलम जे आहे जमावबंदी चोवीस तासांसाठी सगळ्या सीमा बंद तर ते अप्लाय केलेलं आहे कारण ही सगळी जर लोकं दिल्लीत गेली तर मग तिथं केव्हा असा त्या सगळ्या गोष्टी सो गव्हर्नमेंट बोलेलं आता ते जे काय असलं ते सॉर्ट आऊट करतील बघा ओके डन भारत म्यानमार सीमेच्या बाबतीमध्ये ही न्यूज आपण इतक्या वेळा बघितली आता फ्री मुवमेंट रेजिम तर फ्री मूवमेंट रेजिम जे आहे रद्द करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे खूप महत्त्वाची न्यूज आहे तुम्हाला येत्या काळामध्ये विचारलं जाऊ शकतं एम सी क्यूमध्ये ऑलरेडी आपण हा एम सी क्यू केलेला आहे की फ्री मूवमेंट रेजिम कुठल्या देशांशी संबंधित आहे भारत आणि म्यानमार सो हेच आता मुक्त संचार व्यवस्था रद्द करण्यात येणार आहे बघा त्याच्यासाठी जे आहे फायनल निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे ओके सो त्याच्यानंतर जे आहे तुम्ही जर बघितलं की देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने काही दिवसांपूर्वी निर्णय घेतला आणि त्याच्यानुसार सोळाशे त्रेचाळीस किमीचं कुंपण घालण्यात येणार आहे भारत आणि म्यानमारच्या सीमेवर त्यानुसार फ्री मुवमेंट रिजिम किंवा फ्री मुवमेंट रिजिम म्हणजे मुक्त संचार व्यवस्था करार जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे देशाची अंतर्गत सुरक्षा जी आहे ती सुनिश्चित करण्यासाठी म्यानमारच्या सीमेला लागून ला भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या लोकशास्त्रीय संरचना राखण्यात ज्या आहे तर त्या गोष्टी डील करायच्या म्हणून यांनी जे आहे हे बंद केलं म्हणजे काय आता सहजासहजी तुम्ही भारतातून म्यानमार म्यानमार म्हणून भारतात जाऊ शकत नाही सोळा किलोमीटरचं अंतर होतं दोघीकडे तुम्ही जे आहे बिनधास्तपणे जात होता ते सगळं बंद होणार आहे बघा ओके सो okay? so, <coughs> एकंदर याच्याशी रिलेटेड जर तुम्ही बघितलं तर सोळाशे त्रेचाळीस किमीची सीमा जी आहे मिझोराम मणिपूर नागालँड अरुणाचल हा पण प्रश्न विचारून झालेला आहे की कुठल्या कुठल्या राज्यांची सीमा जी आहे ती म्यानमारला लागते सो हे चार राज्य जे आहेत त्यांची सीमा जी आहे ती म्यानमारला लागते त्याच्याबरोबरच जे आहे की एकोणावीसशे सत्तरमध्ये मुक्त संसार व्यवस्था किंवा फ्री मुवमेंट रिजिमचा करार मान्य केलेला होता बघा हा करार कधीचा आहे एकोणीसशे सत्तर आता दोन हजार चोवीस आहे म्हणजे तीस अधिक चोवीस चोपन्न वर्षांपासून ही व्यवस्था होती ती आता बंद होणार आहे बघा ओके आणि तिच्यामुळे या सीमा भागातल्या आदिवासी जमातींना दोन्ही देशांमध्ये सोळा किलोमीटरपर्यंत व्हिसाशिवाय मुक्तपणे प्रवास करण्याची मुभा होती पण आता हा करार रद्द करण्यात आलेला आहे याच्यामुळे जे आहे अवैध स्थलांतर असेल अंमली पदार्थाची तस्करी असेल शस्त्रास्त्रांचा व्यापार असेल अशा गोष्टी ज्या आहेत तर त्याही बंद होतील कारण फ्री मुवमेंट रेजीममुळे हे सगळं वाढलं होतं कारण तुम्हाला विचारणारं कुणी नाही आहे विचारणारं कुणी नाही म्हणजे असं सोडून दिलं असं नाही आहे व्यवस्था तिथं आहे पण ते रिलॅक्स असतं की चला बाबा नेहमी यांचे जे आहे जाणं येणं आहे इंडो म्यानमार दरम्यान जे आहे बघा ही जी सीमा आहे तर हिच्यामध्ये दाट जंगल आहे असमान भूमी परिस्थिती आहे बघा म्हणजे असं एकदम मैदान इकडून तिकडं जाताय तुम्ही असं नाही येते सो so, तो पण याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे खूप कमी भागात कुंपण असल्यामुळे कुणीही येतं कुणीही जातं हा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामधला कन्सर्न होता आता म्यानमारमध्ये बंडखोर गट आणि लष्करामध्ये संघर्ष सुरू आहे आता म्यानमारमधली आतली स्थिती काय आहे म्यानमारमध्ये जे आहे तिथं आंतरिक स्थैर्य नाही आहे तिथं बंडखोर गोट आणि जे आहे लष्कर यांच्यामध्ये जे आहे कारण काय होतं की लोकशाही पद्धतीने म्यानमारमध्ये जे सरकार सान सुकी यांचं आलं होतं लष्कराने त्यांना जे आहे सान सुकी यांना जेलमत टाकलं किंवा जे आहे लोकशाही जी आहे ती बाजूला ठेवली मग त्याच्यानंतर तिथं आता लष्कर म्हटल्यानंतर इतर पण तुम्हाला जे आहे तर ते बाकीचे जे आहेत बघा हा ना आता ह्या व्यक्तीला तुम्ही ओळखू शकता पण या व्यक्तीबद्दल काय डील होणार मग याच्यासाठीची डील होती आपली बरोबर <laughs> इथं इथे आहे भारतामध्ये जे आहे सहाशे लष्कर म्यानमारचं लष्कर आपल्या ह्याच्यातून गेलो होतो नोव्हेंबर महिन्यामध्ये या दोघांच्या सत्ता संघर्षामध्ये जे आहे आणि त्यामुळे मिझोरामनी जे आहे केंद्र सरकारकडं मदत मागितली होती आता मला तुम्ही सांगणार आहात कुठल्या कलमाच्या अंतर्गत मिझोराम केंद्र सरकारला मदत मागू शकतो बरं एक नंबर बघा आता जी व्यक्ती इथून गेली त्याच व्यक्तीने उत्तर दिलेलं आहे तुम्ही पण टाकू शकता बघा आर्टिकल थ्री फायव्ह फाईव्ह तीनशे पंचावन्न काय बरं विनायक हे कलम शक्ति यास बाह्य शक्ती जे आहे एक्सटर्नल कुठलाही फोर्स आहे एक्स्टर्नल याच्यापासून जे आहे राज्यांची जी आहे तर ती तुम्हाला सुरक्षा करणं तर ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे तीनशे पंचावन्न कलम जे आहे बघा ओके सो so, मी जरा जे आहे केंद्र सरकारकडे मदत मागितली होती ते केंद्र सरकारचं कर्तव्य आहे तीनशे पंचावन्नच्या अंतर्गत आपल्या राज्यांना जे आहे संरक्षण प्रोव्हाइड करणं सप्टेंबर महिन्यामध्ये मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जे आहे गृह हो मंत्रालयाला अवैध घुसखोरी रोखण्यासाठी ही जी आहे फ्री रिजिम जे मुवमेंट ही यंत्रणा किंवा ही प्रणाली रद्द करावी अशी शिफारस केली होती बघा ओके सो तो एक हिच्यामध्ये म्हणता आहोत मणिपूरची जी आहे म्यानमारची तीनशे नव्वद किलोमीटर लांबीची सीमा आहे याच्यातली फक्त दहा किलोमीटर सीमा जी आहे ती तर कुंपणा बघा म्हणजे तुम्ही विचार करा तीनशे ऐंशी किलोमीटर मोकळा आवाजा येतो आव जाओ घर तुम्हाला ओके तिच्यामुळे पण जे आहे मणिपूरमधला हिंसाचार तिच्यामध्ये गोष्टी डील झाल्या होत्या त्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो आता बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की मणिपूर किंवा कुठली कुठली राज्य जे आहे तर ती म्यानमारला डील करतात आपण आता न्यूजमध्ये पण बघितली पण याच्याबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या परीक्षेत असं होऊ शकतं की भारताचे शेजारी इतर जे देश आहेत त्यांना बॉर्डर करणारे राज्य कुठले कुठले आहेत मग तिच्यामध्ये नेपाळचा जर विचार केला तर नेपाळला कोण कोण बॉर्डर करतं बघा उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार वेस्ट बेंगॉल हे सगळे नकाशे तुम्हाला जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील आपल्या डिस्क्रिप्टिव्ह डिस्क्रिप्शनमध्ये लेक्चरच्या टेलिग्रामची लिंक आहे ते चॅनल जॉईन करा तिथून तुम्हाला जे आहे या सगळ्या गोष्टी डील होतील हे पाठच पाहिजे बघा आता इथं बघा उत्तराखंड नेपाळला उत्तर प्रदेश त्याच्यानंतर बिहार वेस्ट बेंगॉल आणि सिक्कीम ओके प्रत्येक देश जो आहे आपला शेजारी त्या देशाला जे आहे तर ते तुम्ही कुठले कुठले राज्य बॉर्डर करतात ते प्रॉपरली बघितलं पाहिजे दुसरं जे आहे बघा आता याच्यात भूटान भूटानला कोण कोण बॉर्डर करतो बघा भूटानला बॉर्डर करणार आहे इथं अरुणाचल आहे आसाम आहे सिक्कीम आहे ओके बिहार आहे बघा ओके हां सॉरी हे जे आहे कलर सेम झाला तो हा ना वेस्ट बेंगॉल जे आहे हे इकडून वेस्ट बेंगॉल जे आहे बघा ओके क्लिअर सो so, भूटानला बॉर्डर करणार आहे आता काय होऊ शकतो असा पण एम सी क्यू विचारला जाऊ शकतो की अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे हे कुठल्या कुठल्या देशांना बॉर्डर करतं आता इथं अरुणाचल म्यानमारला पण बॉर्डर करतं बरोबर वरती कोण आहे बरोबर म्हणजे तुम्हाला जे आहे की हा पण प्रश्न येऊ शकतो की फक्त बघा प्रश्न वेगवेगळे कसे बनवू शकतात ते पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे फक्त असं होणार नाही की देशाला बॉर्डर करणार आहे इथं असं होऊ शकतं की तुम्हाला एखादं राज्य मग ते इतर कुठल्या कुठल्या देशांशी कनेक्टेड आहे ते तुम्ही बघितलं पाहिजे आता यामध्ये दुसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे काय चायना चायना कुणाकुणाला बॉर्डर करता आहे बघा तर चायना जे आहे अरुणाचल प्रदेश सिक्कीम उत्तराखंड हिमाचल उत्तराखंड हिमाचल लता ओके <coughs> चायना जे आहे कुणाकुणाला बॉर्डर करतं बघा सो so, <coughs> चायनाच्या बाबतीमधले जे देश आहेत सॉरी राज्य जे आहेत बॉर्डर करणारी अरुणाचल सिक्कीम उत्तराखंड हिमाचल आणि लता आता बघा उत्तराखंड नेपाळला पण करतो आहे सिक्कीम बघा सिक्कीम भूटान नेपाळ चायना, चायना। एम सी क्यू असे तुम्ही पण बनवले पाहिजेत की हां मग एक राज्य आहे ते कुठल्या कुठल्या याला बॉर्डर करतं म्हणजे आणि हे व्हिज्युअलायझेशनही जास्त होतं तुम्ही मॅप बरोबर खेळलं पाहिजे म्हणजे खेळलं पाहिजे इन द सेन्स की रेग्युलर मॅप तुम्ही नजरेखालून <coughs> गेला पाहिजे तुमच्या दॅन बांगलादेश बांगलादेश बघा आता हा बांगलादेश येतो रेडमध्ये याला वेस्ट बेंगॉल आता बघा वेस्ट बेंगॉलचा रेफरन्स कुठं कुठं आहे नेपाळ भूटान ओके बांगलादेश बरोबर म्हणजे एक राज्य कुठल्या कुठल्या याला हे करतं मग वेस्ट बेंगॉल जे आहे बांग भूतानला जे आहे ए, वेस्ट बेंगॉल आसाम मेघालय जे आहे सॉरी आपल्याला बांगलादेश बघायचं आहे तर बांगलादेशला वेस्ट बेंगॉल आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम जे आहे ओके हे सगळी राज्य जे आहेत तर ते तिथं बॉर्डर करतात इकडं तुम्हाला सेपरेट पण दिलेलं आहे बघा हे अजून जास्त प्रॉपर आहे बांगलादेश वेस्ट बेंगॉल आहे मेघालय इथं आसाम आहे त्रिपुरा आहे मिझोराम आहे ओके सो हे पाठच पाहिजे बघा आता हे मी बऱ्याच लोकांना सांगित म्हणजे बऱ्याच सांगितलं होतं वर्गात पण शिकवताना विचारलं तेव्हा अर्धेचे एरे जे आहेत तर ते स्वप्नात होते म्हणूनही आजच्या लेक्चरमध्ये सगळे हे डील करून दिले बघा त्याच्यानंतर जे आहे पाकिस्तानबरोबर कुठले कुठले स्टेट जे आहे ते बॉर्डर करतात ओके गुजरात राजस्थान पंजाब जे अँड के लदाख ओके सो पाकिस्तानबरोबर जे आहे बॉर्डर करणारे राज्य जे आहेत तेही आपले जे आहेत पाठ पाहिजेत बघा ओके त्याच्यानंतर हां दुसरा एक राहिला अफगाणिस्तान ओके अफगाणिस्तान जो आहे लदाख बॉर्डर करता बघा इथं हे इथे आता ॲक्च्युली इश्यू असा आहे हा जो रिजन आहे हा रिजन काय आहे पी ओ के आहे ओके हा जो रिजन काय आहे पी ओ के आहे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर ओके सो ते एक लक्षात ठेवा पण तो आपला सार्वभौम भाग आहे त्यात कसलाही वाद नाही सो ही एक बाब लक्षात ठेवा ओके okay. त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो मुद्दा आहे बघा याच्यामध्ये तो म्हणजे राज्य शासनाने जे जा आहे जे काही कृषी पुरस्कार राज्य शासन देत असतं त्या कृषी पुरस्कारांच्या बाबतीमध्ये राज्य शासनाने जे आहे तर बरेचसे जे आहेत त्यांची ज्या रकमा आहेत तर त्या वाढवलेल्या आहेत मग आता याच्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जो आहे त्याला पंच्याहत्तर हजार होते ते तीन लाख रुपये केलेले आहेत बघा वेगवेगळे कृषी पुरस्कार त्याच्यासाठी जे आहे ओके आता इथं दुसरं जे आहे वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार याला सुरुवातीला जे आहे म्हणजे तिच्यामध्ये किती असतात आठ पुरस्कार असे असतात हे जे लिहिलेलं इथं कंसामध्ये आठ जिजामाता कृषीभूषण पुरस्कार आठ कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार आठ म्हणजे आठ लोकांना हे दिलं जातं प्रत्येकी पन्नास हजार रुपयावरून दोन लाख रुपये हे झालेलं हवं त्याच्यानंतर वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार आठ लोकांना दिला जातो युवा शेतकरी पुरस्कार आठ लोकांना इथं जे आहे तीस हजार रुपयावरून एक लाख वीस हजार एवढं ते झालेलं आहे बघा ओके आता तुम्हाला आजपर्यंत यांनी असे टिपिकल जे आहे तर ते विचारलेले नाही आहेत प्रश्न जे आहेत कृषी पुरस्कार पण हे माहीत पाहिजेत की असं एवढी जर तिच्यामध्ये वाढ होते मग तिच्यातला सगळ्यात महत्त्वाचा कुठला आहे हा वरचा आहे हो बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार एकच दिला होता पंच्याहत्तरवरून तीन लाख इथं प्रश्न तुम्हाला फ्रेम होतो इथं विचारला जाऊ शकतो बरोबर पॉसिबिलिटी तिथं आहे उद्यान पंडित पुरस्कार आठ लोकांना दिला होतो पंचवीस हजार रुपयात एक लाख रुपये गेला बघा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार चौतीस लोकांना दिला जातो वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट सहा ते सर्वसाधारण म्हणजे जनरल प्रत्येकी एक हजार रुपये अकरा हजार रुपयावरून फोर्टी फोर थाउजंड एवढं केलेलं आहे पुरस्कारार्थींना जे आहे बघा पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याकरता दैनिक प्रवास भत्त्याच्या रकमेत प्रति पुरस्कारार्थी पंधरा हजार रुपये जे आहे तेवढी वाढ केलेली आहे दोन हजार पासूनच्या विविध कृषी पुरस्कार निवडीसाठी लागू राहणारा बघा ओके okay? सो so, हा एक रेफरन्स लक्षात ठेवा बघा ओके सो तुम्ही एकदा एखादी कमेंट टाकली ना तर ती वाचली जाते बघा ओके फक्त ती रिलिव्हंट असेल तर रिप्लाय दिला जाईल हा ना मराठी इन्फॉर्मेशन कट्टा जे आहे सोशियोलॉजी ज्या आहे की बाबा ना तुम्ही एक प्रश्न जो आहे ना एकदाच टाका तिथं ते वाचतं टीम पण वाचते कुठलेही ऑप्शनल जे आहेत ते जूनमध्ये सुरू होतील बघा ओके okay, हा एकदम सिंपल सरळ मुद्दा आहे ऑप्शनल जे आहेत मध्ये सुरू होतील बरोबर आता परत परत तेच नका टाकू झालंय तुमचं आता हा ना एवढं लोड नाही घ्यायचा इंडियन पॉलिटी मॉड्यूल जे आहे हे सुरू आहे बघा भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल बॅच जी आहे ही सुरू आहे आणि येत्या पासून जे आहे बघा पासून मराठी व्याकरण सुरू होत आहे त्याच्यानंतर याच महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे सुभाष पवार सरांची जी आहे ची बॅच जी आहे ती पण जी आहे ती सुरू होईल तर ह्या बॅचेस आज लॉन्च होऊन जातील एक ते दोन दिवसामध्ये ओके okay, सोमवारपासून जे आहे सकाळी नऊ वाजता मराठी व्याकरण जे आहे ते सुरू होतं बघा चालू घडामोडी बॅच जी आहे तर ती आपली दर गुरुवारी साडेचार वाजता असते आज दुपारी सी बी बीमध्ये आपण भेटणार आहोत सी बी जी बॅच आहे तर त्यामध्ये जे आहे तर सी बी बीमध्ये तुम्हाला आज आपण इंटरिम बजेट जे होतं त्याचं करंट बेस बेसिक त्याच्यातल्या योजना वगैरे त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली बघणार आहात बघा ओके सो त्यानंतर जे आहे यूपीएससी पी एस टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू आहे आपली पन्नास टेस्ट आहे तिच्यामध्ये प्रॉपरली जे आहे तुम्ही डील करणं अपेक्षित आहे यूपीएससी पी टेस्ट सिरीज तीस जी एस वीस जे आहे सी साठ त्याच्यानंतर इकडे जे आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस ज्या आहे याच्यासाठीची टेस्ट सिरीज सुरू आहे संडेला आपला सायन्सचा पेपर असणार आहे लगेच त्याचं डिस्कशन असेल बघा ओके त्याच्यानंतर जे आहे परीक्षेसाठीची जी बॅच आहे बघा याच्यामध्ये ऍग्रीकल्चर फॉरेस्ट त्याच्यानंतर जे आहे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सिव्हिल सर्व्हिसेस अशा सर्वांसाठी ही संयुक्त पूर्वपरीक्षा आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये एनरोल करू शकता त्याचबरोबर जे आहे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा कंबाईन गड ब गट क जे आहे ही बॅच सुरू आहे ही बॅच जी आहे जूनमध्ये होणाऱ्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठीची बॅच आहे बघा ओके त्याच्यानंतर सुशासन निर्देशांकामध्ये रायगड जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे बघा एम सी क्यूसाठी महत्त्वाचा आहे ओके सरकारी नोकरी जाहिरात जे आहे तुम्ही तुमचा जो फीडबॅक आहे तर तो गुगलवर स्पॉटलाईट अकॅडमीला देऊ शकता आपल्या ॲपवर जे आहे प्ले स्टोअरवर देऊ शकता सो टीम स्पॉटलाईट जे आहे तर त्यासाठी आभारी आहे है, है ना तुमचे जे फीडबॅक आहेत है ना परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा झाला शंभर टक्के ओके आता बघा जे विद्यार्थी रेग्युलर करतील लेक्चर तर त्यांना हंड्रेड अँड वन पर्सेंट ते बेनिफिट होणार आहे कारण कसं असतं की जो डिस्कस केलेला मुद्दा असतो तो वारंवार आपण घेत नाही पण जे महत्त्वाचे मुद्दे असतील डिस्कस त्याच्याकरता तुमच्या एडनी कंटिन्युटी याच्यामध्ये असणं गरजेचं आहे सामान्य प्रशासनाच्या वतीने जे आहे बघा सुशासन निर्देशांक जारी केलेला आहे तिच्यामध्ये रायगड जिल्हा जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे पाचशे अठ्ठावीस गुण मिळवलेले आहेत त्याच्याबरोबरच जे आहे गोंदिया दुसऱ्या क्रमांकावर आहे पाचशे अठरा गुण आणि पाचशे तेरा गुण घेऊन जे आहे नाशिक तिसऱ्या क्रमांकावर आहे बघा ओके आणि साक्षात नाशिकची लोकं समोर बसलेली आहे बघा तर मला असं प्राऊड फील होतोय आहे ना सो मुंबई उपनगर जे आहे सगळ्यात कमी गुणांचं जे आहे शेवटच्या स्थानी आहे मुंबई उपनगराची पण लोक समोर आहेत बघा ज्यांचा चेहरा जर तुम्ही ओळखला असता तर तुम्हाला इंटिग्रेटेड बॅच जे आहे तर ती डायरेक्टली फ्री होती बघा आज ओके सो ते आता त्यांच्या बाबतीमध्ये जे आहे तर ते इम्प्रोव्हाइज करतील प्रशासनाच्या बाबतीत आणि हे टिकवून ठेवतील तिसऱ्यावरून पहिल्यावर जातील बघा हा ना आणि ज्यांच्या गावाचं नाव विचारत आलेलं नाही आहे असेही दोन लोक माझ्या समोर आहेत तर त्यांनी जे आहे प्रयत्न करणं गरजेचं आहे बघा कोल्हापूर आणि सातारा जे आहे त्या लोड नाही घेते है ना तांबडा पांढरा जाऊ दे तिकडं तुम्ही बघा तुमचं प्रशासन है ना ओके सो आता जे आहे पण पेंच जे आहे बघा पेंचमध्ये बावन्न मगरींची नोंद झालेली आहे बघा पेंच जे आहे तिथं बावन्न मगरींची जी आहे नोंद झालेली आहे आता पेंच कशासाठी ओळखलं जातं पेंचचा जा टायगर रिझर्व व्याघ्र प्रकल्प okay? आहे बघा ओके आणि तिथं जे आहे मगरी जे आहेत तर ते आपल्याला दिसतात ओके okay, तिच्यातली एक मगर तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही कुठं आहे तर ही आहे बघा अशा बावन्न तिथे सापडला त्यांना सो so, तोतला डोह धरण जे आहे बघा ओके okay, पेंचमध्ये तोतला डोह धरण आहे लोअर पेंच जलाशय बघा आणि इथं जवळपास सर्वेक्षणात बावन्न मगरींची नोंद झालेली आहे गौडी घाट ते किरी किसरापर्यंत की मालगावर जे आहे बघा मगरी आहेत त्याच्यामध्ये जे आहे कासवांची अंडी पण मोठ्या प्रमाणावर दिसतात बघा त्याच्यामुळे जे आहे दोन हजार तेवीस जून मध्ये पहिलं मगर आणि कासव सर्वेक्षण झालं होतं त्यात बत्तीस मगरींची नोंद होती आता एकोणतीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दुसरं मगर आणि कासव सर्वेक्षण झालं तिच्यामध्ये ही संख्या बावन्नवर वर पोचलेली आहे ओके हायोसिएशन गुड यस पहिलं देशातलं डार्क स्काय पार्क जे आहे तर ते पेंचमध्ये मध्ये होणार आहे आता बघा आपण मी जसं तुम्हाला काल सांगितलं की लक्ष्मीकांतचं सा जे सातवं एडिशन आहे तिच्यात जे बारा चॅप्टर्स ॲड झालेले आहेत त्याची सिरीज यूट्यूबवर आपण घेतो आहे ते लेक्चर लिस्ट होतील बघा सायमल्टेनियसली जानेवारी ते डिसेंबर जाने हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये जेवढे काही वेगवेगळे म्हणजे राजकीय अर्थव्यवस्थेसंबंधीचे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते एका वर्षातलं एन्व्हायरमेंटचं करंट एका वर्षातलं जे आहे सांस्कृतिक अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपण इथं बघणार आहोत सो so, तुम्ही ते जे आहे लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर मिळतील सो so, या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या आहे बघा फेब्रुवारीमध्ये आता दुसरा जो मुद्दा इथं आहे हा जो डान्स इथं सुरू आहे बघा तर तिबेटियन लोकांचं जे नवीन वर्ष असतं बघा तर तो जो फेस्टिवल असतो न्यू इयर त्याला काय म्हटलं तर लोसार ओके सो तिबेटियन लोकं जी आहेत त्यांच्यासाठीचा सा जो आहे फेस्टिवल त्याला लोसार असं म्हटलं जातं आणि इथं जे आहे एक तिबेटियन बुद्धिस्ट मॉंग जे आहे ते डान्स परफॉर्म करत आहेत बघा लोसारच्या निमित्ताने या डान्सला जे आहे है ना ट्रॅडिशनल डान्स जो आहे तर याचं नाव आहे चॅम डान्स ओके माझ्या सुदैवाने मी नववीत असताना मी हा हिमाचल प्रदेशमध्ये बघितलेला डान्स हा बघा ओके बऱ्याचशा गोष्टी परफॉर्म करतात ते ड्रॅगन डान्स हे अजून भारी असतं ओके सो so, लोसार चाम डान्स जे आहे बघा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे इंडियाचा जो कलादान प्रोजेक्ट आहे बघा आता हा ही पण खूप महत्त्वाची न्यूज आहे कलादान प्रोजेक्ट म्यानमारशी संबंधित आहे कलादान रिव्हर आणि जे आहे त्याच्यातून भारत आणि म्यानमार जोडणं आणि संपूर्ण जे आहे तिथल्या एशियन कंट्रीज ज्या आहेत बाकीच्या त्यांच्याबरोबर व्यापार वाढवणं हा आपला उद्दिष्ट आहे पण आता असं झालेलं आहे की म्यानमारमधली जी स्थिती आहे बघा तुम्ही जर बघितलं की म्यानमारमध्ये लष्करामध्ये आणि तिथले जे फुटीरतावादी गट आहेत किंवा बंडफोर गट आहेत त्यांच्यात संघर्ष सुरू आहे ना लोकशाही टिकणं का गरजेचं असतं ते याचं उदाहरण आहे आपण खूप चांगल्या स्थितीमध्ये राहतोय आज कारण आपल्या इथं डेमोक्रेसी आहे डेमोक्रेसी जर गेली ना तर डायरेक्ट अराजकता येते त्याचं बेस्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे ते म्हणजे म्यानमार आपला जो प्रोजेक्ट आहे बघा तर ही जी आहे तर ती प्रोजेक्ट आपला जो आहे त्याचा जो कन्सर्न आहे की हा प्रोजेक्ट डील नाही झालेला त्याचं रिझन आत्ताच्या डेटमध्ये काय आहे की इथले जे बंडखोर गट आहेत त्यांनी तिथले काही शहरं जे आहे स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे जे आहे सितवे पोर्ट जे आहे आणि त्या सगळ्या गोष्टी गडबडलेल्या आता हा एक कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट होता बघा याच्यातून आपल्याला मेरी टाईम आणि जे आहे रोड म्हणजे बाय रोड आणि बाय वॉटरवेज आपल्याला कनेक्ट होता येत होतं हा एक कन्सर्न होता ईस्ट एशिया जो होता बघा त्याच्याशी कनेक्शन आपलं जे आहे जोडणार होतं आता ह्याच्यात जे आहे कलादान मल्टी मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट जो आहे के एम टी पी पी एम सी क्यू करता लक्षात ठेवा कलादान प्रोजेक्ट म्यानमार आणि भारत आता याच्यामध्ये जे आहे ना अराकन आर्मी ए ए डबल ए ए बघा आहे अराकन आर्मी यांनी जे आहे पेलेटवा टाउनशिप जी आहे स्वतःच्या हाती घेतलेली आहे आता हे रिबेल ग्रुप आहे बघा आराकन आर्मी जी आहे इथली हा रिबेल ग्रुप आहे बंडखोर ग्रुप आहे आणि यांनी स्वतःच्या हातात ते जे आहे तर ते घेतलेलं आहे आणि तिच्यामुळं जे आहे गणितं गडबडलेली आहे तिथली आता रखिने प्रांत जो आहे बघा रखिने प्रांत कशाशी संबंधित आहे रोहिंग्या मुस्लिम जे आहेत रोहिंग्या मुस्लिमांना इथून बाहेर काढण्यात आलेला आहे तो रखिने प्रांत आहे ओके सो इथं जर तुम्ही गोष्टी बघितल्या तर कलादान मल्टीमोडल जो काही प्रोजेक्ट आहे तिच्यामध्ये कोलकत्ता जे आहे बघा तिथलं जे बंदर आहे म्हणजे कोलकत्ता पोर्ट जे आहे ते सितवे पोर्ट जे आहे रखिने प्रांतातलं किंवा आराकान स्टेटमधलं आता बघा ही कुठली आर्मी आहे आराकान आर्मी मग त्यांच्याशी जोडायचं होतं जो आणि ते काय ऐकायला तयार नाहीत ओके त्यामुळे सगळं गणित गडबडलं आणि मिझोरामनी बाय रोड यांना कला कलेक्ट करायचं होतं आणि कलादान रिव्हर जी आहे तिच्या थ्रू वॉटरवेजनी जे आहे बघा पाय पलेटवा ओके आता पलेटवामध्ये पण आराकन आर्मी आहे ह्या रखिनेच्या इथं पण आराकन आर्मीचा इशू आहे तर हे सगळं गणित आपलं गडबडलं बघा सो so, एकंदर जे आहे म्यानमारची मिलिटरी आणि रिबेल जे आहे आराकन आर्मी यांच्यामध्ये क्लॅसेस सुरू आहेत आणि त्यामुळे जे आहे इथली जी ठिकाणं आहेत बघा मॅक्रूल यू त्याच्यानंतर जे आहे कॅवुतवा मिनब्या ना थँडबे है ना असलं जे आहे बघा हे शहरांची नावं आहेत ओके सो so, टिपिकल जे आहे इथं सगळी परिस्थिती आता हाताबाहेर गेलेली आहे पाचशे मिलियन डॉलरचा प्रोजेक्ट आहे बघा कलादान प्रोजेक्ट जो आहे पाचशे मिलियन डॉलरचा आहे दोन हजार सतरापासून प्रॉब्लेम सुरू आहे त्याच्यामध्ये रोहिंग्या क्रायसिस झाल्यापासून इशू आहेत बघा कारण रखिने प्रांतामध्ये रोहिंग्या क्रा आता रोहिंग्यांचा काय इशू आहे तो पण क्लिअर करून टाकू रोहिंग्या मुस्लिम जे आहेत यांच्याकडे नागरिकत्वच नाही आहे म्यानमार यांना नागरिकत्व द्यायला तयार नाही मग आता नागरिकत्व नसणारा हा फक्त काही एक गट आहे असं नाही आहे अशा भरपूर गट तुम्हाला जगामध्ये मिळतात की ज्यांना कुणी ॲक्सेप्ट करत नाही बांगलादेशांना ॲक्सेप्ट करत नाही म्हणजे बघा एक गोष्ट लक्षात घ्या इथं जेव्हा तुम्हाला तुमचे रिसोर्सेस एखाद्याबरोबर वाटायचे असतात ना तर ते तेव्हा धर्म जात अशा गोष्टी बाजूला पडतात बांगलादेश पण यांना ॲक्सेप्ट करत नाही कारण रोहिंग्या मुस्लिम्स मुस्लिम कम्युनिटीचे आहे बघा बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम्स आहेत आणि मग त्यांनी ॲक्सेप्ट केलं का मग आपण असं जे आहे की हिंदू हिंदू भाऊ भाऊ मुस्लिम मुस्लिम भाऊ भाऊ ख्रिश्चन ख्रिश्चन भाऊ असं काय नाही जेव्हा वाटायची वेळ येते की रिसोर्सेस तुम्हाला शेअर करायचे आहे कोणी कोणाचा भाऊ नाही असा तो, तो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे जे आहे ते भारतात पण यायला लागले होते रोहिंग्या मुस्लिम्स मग आपण काय केलं प्रोजेक्ट इन्सानियत राबवलेला आहे बांगलादेशबरोबर बांगलादेशमधले जेवढे रोहिंग्या मुस्लिम्स बांगलादेशमध्ये येऊन थांबलेले आहेत त्यांचं जे काही डे टू डे लाईफ आहे त्याच्यासाठी ज्या काही गरजेच्या गोष्टी लागतात त्या भारत बांगलादेशला पुरवतो प्रोजेक्ट इन्सानियतच्या अंतर्गत जे आहे असं सगळं हे आहे ओके हां कॉक्स बाजारचा पण रेफरन्स आहे रिहॅबिलिटेशन वगैरे आता इथं जे आहे ना रोहिंग्या मुळे हे काही डील होत नाही आजच्या डेटमध्ये काय क्रायसिस आहे तुम्हाला एकदम बेसिक याच्यात मी सांगितलं रखिने स्टेट जे आहे बुद्धिस्ट आराकानीज जे आहे इथं कोण कोण राहतं बघा बुद्धिस्ट आराकानीज आहेत किंवा रोहिंग्याज आहेत नॉन रोहिंग्या मुस्लिम आहेत ख्रिश्चन्स आहेत बघा ओके असे पण आहे तिथं म्हणजे रोहिंग्या मुस्लिम्स आणि नॉन रोहिंग्या मुस्लिम्स पण आहे रखिने प्रांतामध्ये बरं जे काही आजच्या डेटमध्ये तुम्ही बघता की शांतता जी आहे ती सर्व दूर पाहिजे आपल्या नेबर कंट्रीजमध्ये पण शांतता पाहिजे कारण मधल्या काळामध्ये जे आहे ना बिहारमध्ये जे आहे एक बुद्धिस्ट ठिकाण आहे बघा खूप फेमस आहे आपल्या इथलं कुठलंही कोण सांगेल बरं तिथं बॉम्बस्फोट झाला होता ओके तिथं बॉम्बस्फोट झाला होता ओके आणि त्याची जबाबदारी जी आहे तर ती मुस्लिम संघटनेने एका घेतली होती त्यांचं म्हणणं होतं की म्यानमारमध्ये रखिने प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांना त्रास आहे म्हणून आम्ही इकडं बरा हा संघर्ष कोणात आहे बुद्धिस्ट आणि मुस्लिम असा संघर्ष येतो रखिने प्रांतामध्ये ओके इथं बघितलं ना की बुद्धिस्ट आराखानी जे आहेत त्यांच्यामध्ये आहेत ते म्हटलं की तिथं त्यांना त्रास दिला म्हणून बुद्धिस्ट प्लेसवर आम्ही हल्ला केला अरे ते तिकडं भांडण चालू आहे हे भारतातलं आहे इथं कुणाचं भांडण नाही इथले बुद्धिस्ट इथले मुस्लिम जे आहेत ते ओके आहेत तुम्ही इथं कशाला करतायत म्हणून एक गोष्ट अशी असते बघा की सिम्पली जे आहे आपले शेजारी जे आहे ते पण शांत पाहिजे अदरवाईज त्यांचं भांडण झालं तर तो आवाज आपल्या घरात येतो आणि तिच्याने आपण डिस्टर्ब होतो ओके असं सिंपल गणित हे आहे म्हणून आपले शेजारी जे आहेत तिथेही दहशतवाद नको आपल्याला कुठेही जे आहे बंडखोर गट नकोत आहे ना सगळे जे आहे गुन्ह्या गोविंदानी नांदले पाहिजे ओके ब्राह्मण कन्येसारखे आता इकडं बघा कलादान मल्टीमोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट जो आहे कलकत्ता कोलकाता ओके <coughs> हुगडी रिवर आता हा सी रूट बर आहे बघा सितवे पोर्ट जे आहे यांना कनेक्ट करायचा बघा बरोबर हे बघा हे पटलवा पलेटवा हे कोणाच्या ह्याच्यात गेलं आता आराकन आर्मीच्या ह्याच्यात म्हणजे जे तिच्यामध्ये मेन हे आहे तेच आराकन आर्मीच्या ह्याच्यात आहे त्याच्यानंतर कलेतवा झोईनपुरी लैंगबा ऐजवाल आता हे बघा हे काय आहे इकडून ऐझवाल कुठल्या राज्यात आहे कुठल्या राज्यात आहे जवाल कुठलं राज्य होतं आता की बाय रोड कनेक्ट करणार ओके हे बाय रोड आहे बघा ओके आणि हे इकडून जे आहे तर ते बाय ह ना वॉटरवे सो असं दोन्ही पद्धतीने मेरी टाईम आणि रोड हां ना आता नाव घेतलं ना राज्याचं म्हणून तो विचारलं की so, हे <coughs> कुठलं राज्य आहे बरोबर सो हे एक महत्त्वाचं आहे बघा त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट <coughs> वन राईजच्या प्राइसेस जे आहेत बघा गव्हर्नमेंटने जे आहे रिसेंटली मॅन्डेटरी केलेला आहे सर्व व्यापाऱ्यांना होलसेलर रिटेलर त्याच्यानंतर मिलर्स त्यांना जे आहे राईसचा स्टॉक तुम्ही जो आहे तर तो, तो डिक्लेअर करणं प्रॉपरली आणि गव्हर्नमेंटनी भारत राईस नावाची एक कन्सेप्ट जी आहे ती डील केली रिटेल सेल जो आहे एकोणनऊ एकोणतीस रुपये पर के जी कन्झ्युमरसाठी ओके पण ह्या किमतीच्या पण वरती जे आहे राईस विकला जातो आहे मग राईस विकला जातो आहे तर त्याच्यासाठी यांचे जे रिझन्स आहेत बघा ट्रेडरचे की हाय रिटेल प्राईस काय आहे मिनिमम सपोर्ट प्राईसचे इश्यूज आहेत बघा याच्यामध्ये ओके ट्रान्सपोर्टचे इशू आहे स्टोरेजचे इशू आहे तर भारत राईसच्या अंतर्गत जनरल कन्झ्युमरला एकोणतीस रुपयामध्ये राईस मिळाला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे ओके हे लक्षात ठेवा <coughs> त्यानंतर जे आहे कालचा प्रश्न जो होता बघा बऱ्याच लोकांनी जो उत्तर चुकवलं होतं साधिक अली खटला जो आहे तो स्पेसिफिकली राजकीय पक्ष आणि नाव आणि चिन्ह याच्याशी संबंधित आहे कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव आणि त्याचं चिन्ह कुणाला द्यायचं हा सर्वे सर्वा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतं असं इलेक्शन कमिशननी साधिक अली खटल्यामध्ये म्हटलं होतं नाईन्टीन सेवन्टी टू म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने ज्या आहे तर त्या गोष्टी डील केल्यात की बाबा घड्याळ जे आहे तर ते है ना अजितजी पवार यांनाच दिलेलं आहे सो ओव्हरऑल जे आहे ना तर तो मुद्दा लक्षात घ्या त्याच्यानंतर भुयान ट्राईब भुंजिया ट्राईब भोंडो पोरजा ट्राईब हे कुठले आहेत ओडिसा तुम्ही काय केलं याच्यामध्ये पोरजा ट्राईब पकडली फक्त इफ इट इज पोरजा ट्राईब देन इट गोज टू आंध्रा पण हे काय होतं सगळं भुयान ट्राईब भुंजिया ट्राईब बोंडो पोरजा ट्राईब हे ओडिसा आहे बघा ओके सो so, इथं तो एक कन्सर्न होता आजचा प्रश्न घ्या चित्ता पुनर्वसन योजनेअंतर्गत देशात चित्त्यांसाठी गांधीनगर हे दुसरं अभयारण्य तयार करण्यात आलं आहे हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे राजस्थान मध्य प्रदेश उत्तराखंड हरियाणा ओके yes. okay. चला <coughs> जी लोकं ऑनलाईन आहेत पटापट पटापट उत्तर टाका डन कॉकबोरोक लँग्वेज जी आहे बिलॉंग्स टू विच स्टेट मणिपूर त्रिपुरा मिझोराम अरुणाचल जे आहे सो कॉकबोरॉक लँग्वेज जे आहे ओके ह्या लँग्वेजसाठीच्या दोन स्क्रिप्ट आपण चर्चेत घेतल्या होत्या त्या कुठल्या आहेत बरं ओके okay. त्यांची इच्छा कशात लिहायची आहे तिथल्या ज्या ट्रॅडिशनल ज्या आहेत त्यांची ओके रोमनमधल्या लिहायची इच्छा आहे बघा आणि तज्ज्ञ काय म्हणतात तुम्ही बेंगॉलीमध्ये लिहिलं पाहिजे सो दॅट्स अ बेसिक थिंग नेक्स्ट वन पर्सनल मेंटॉरशिप प्रोग्राम सुरू आहेत बघा राज्यसेवा असेल कंबाईन असेल किंवा यू पी एस की रेग्युलर ॲज वेल ॲज प्रीमियम मेंटॉरशिप प्रोग्राम्स त्यामध्ये तुम्ही इनरोल करू शकता स्पॉटलाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा त्यावर तुम्हाला एक रुपयाचा डेमो कोर्स आहे त्या डेमो कोर्समध्ये प्रत्येक कोर्सचे जे आहेत तीन लेक्चर्स आहेत ते तिथं बघा तिच्यातून तुम्ही गोष्टी डिंग करू शकता यू पी एस सी दोन हजार चोवीस इंटिग्रेटेड राज्यसभा पंचवीस इंटिग्रेटेड आणि कंबाईन दोन हजार चोवीस इंटिग्रेटेड बॅचेस जे आहेत त्या अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्ही इनरोल करू शकता मराठी साहित्य हा जो ऑप्शनल आहे याचे लेक्चर जे आहेत तर ते तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेत तर ते तुम्ही बघू शकता ओके okay? यूट्यूबवर आहेत त्याचबरोबर जे आहे तर ते जे आहे ना सो नेक्स्ट वन जे आहे टीम स्पॉटलाईटच्या कॉन्टॅक्ट नंबर लक्षात ठेवा सेव्हन फोर फोर सेवन सिक्स सिक्स फाईव्ह सेवन सिक्स नाईन एट टू सेवन फाईव्ह टू सेवन फाईव्ह सेवन सिक्स नाईन हा गांधी सग नगर नाही गांधी सागरच येते हां ते सकाळी सकाळी okay? so, <coughs> जे आहे बोट नगरावर फिरलेली ओके सो स्पॉटलाईट अॅकॅमीला फेसबुक इन्स्टा आणि टेलिग्रामवर फॉलो करा आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ह्या लिंक्स पोचवा स्पॉटलाईट अकॅडमी जे आहे त्यावर जे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावर आपण भेटत राहूयात भेटूयात उद्या सकाळी नेहमीप्रमाणे धन्यवाद